पुण्यात एका 70 वर्षा वृद्ध व्यक्तीने कामावर असताना सहकारी महिलेचा विनयभंग केला. इतकंच नाही तर तिला जवळ खेचत जबरदस्ती चुंबन हे घेतलं. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चॅनल वरती नवीन असाल तर MM मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा. पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीने कामावर असताना एका सहकारी महिलेचा विनयभंग केला. इतकंच नाही तर तिला जवळ घेत जबरदस्ती खेचत चुंबन हे घेतलं. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू विनायक विळेकर वय वर्ष 70 असं गुन्हा दाखल झालेल्या वृद्धाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राजू हा पुण्यातील एका ऑफिसमध्ये काम करतो. याच ऑफिसमध्ये पीडित महिला देखील कामाला आहे. रविवारी 17 डिसेंबर रोजी महिला कामावर असताना आरोपी तिच्या जवळ आला. त्याने पीडितेकडे चुंबनाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला. इतकंच नाही तर त्यांनी महिलेला जबरदस्तीने खेचत तिचा चुंबन देखील घेतला. दरम्यान या सर्व प्रकारानंतर पीडितेने तातडीने डेक्कन पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार डेक्कन पोलिसांनी 70 वर्षीय आरोपी वृद्धावर गुन्हा दाखल केलाय. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.